फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. हॅपी बर्थडे दादा. मी केक बनवलाय. माइंड ब्लोइंग सरप्राइज आहे. ये ये घेऊन ये पटकन. तू पण ना कधी केलीस एवढी तयारी. ठेव. सही. अगं हे सगळं काय आहे? अगं मी काय लहान आहे का? काका मोठ्याने केक कापायचा नाही असं कोणी म्हटलंय का? चल आपण आधी केक कापून घेऊयात. या बसा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डियर. हॅपी बर्थडे टू यू. काका. एक्सक्यूज मी एक मिनिट. वहिनी तुम्ही पण काकाला केक भरवा ना. सई अगं काय बोलतेस तू? हे तुला काही भान आहे की नाही? आई अहो मी सहजच म्हटलं. सगळेच केक भरवत होते ना म्हणून. आणि मला वाटतं की आपण सगळेच फॉरवर्ड विचारांचे आहोत. जनरली श्रीमंत घरातल्या लोकांमध्ये हे सगळं चालते ना म्हणून म्हटलं. बरं तू आज जाऊन जेवणाचं बघ जरा. बरं ठीक आहे. आई मी निघतो. कुठे? ऑफिस मध्ये थोडं काम होत. असं कस? जेवण तयार आहे, जेवूनच जा आता. नाही खरंच नको. अहो तुमच्या पुतणीने खास तुमच्यासाठी जेवण केलंय, ते न जेवताच जाणार? आणि तुम्ही तसेच गेलात तर आम्हालाही बरं वाटणार नाही हो. ठीक आहे. आई काय हो? काय झालं? कसला विचार करता एवढा? पद्मनाभचा विचार करते. भाऊजींचा का? काय झालं आता? अगं का काय, तो सईकडे गेलाय ना, तिथं कार्तिकही भेटेल त्याला. जेव्हा जेव्हा तो कार्तिकीला भेटलाय तेव्हा त्याला खूप त्रास झालाय. साहजिकच आहे, पण त्याला आपल्याकडे काय इलाज आहे? इलाज आहे. आपण त्याला शक्य तितकं कार्तिकीपासून लांब ठेवायचं. कार्तिकी आता पार्थची लग्न करते ना, नवीन आयुष्य सुरू करते. ते तिला सुखानं जगू दे. आई पण आपण तिला कुठे अडवते? नाहीतरी आता आपला तिच्याशी काही एक संबंध नाहीये. असं बोलणं सोपं आहे ग, पण पद्मनाभच्या दृष्टीनं विचार करून बघ. इतकी वर्ष झाली तरी त्याला हे सगळं विसरणं किती कठीण झालंय. बरोबर आहे तुमचं म्हणणं. आसावरी मला काय वाटतं माहिती, पद्मनाभनेही आपलं नवीन आयुष्य सुरू करायला हवं. म्हणजे
त्याने ही दुसरं लग्न करावं. त्याने हे सगळं विसरायला त्याला मदत होईल. राजला आई मिळेल आणि मुलांना मोठं होण्यासाठी आई वडील दोघांच्याही प्रेमाची गरज असते का? आई आणि वडील दोघांचीही. आपली सही तर तिच्या वडिलांच्या प्रेमाशिवाय मोठी झाली, पण राजच्या बाबतीत मला असं नकोय ग. तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे, पण तुम्हाला असं वाटतं पद्मनाभभाऊजी या सगळ्याला तयार होतील? माहित नाही, तेच तर टेन्शन आहे. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करेन, बघूया काय होते ते. बरं झालं पद्मनाभ तू आलास ते, नाही तर ठरवून सुद्धा असं जमत नाही रे. कधीतरी तू कामा, कधीतरी मी गडबडीत. हे अचानक ठरलेलं उत्तम झालेलं आहे प्लॅनिंग. खरंय, खर तर मलाही एवढं सगळं अपेक्षित नव्हतं. खरं तर उगाच तू एवढी तसदी करून दिली. त्यात काय झालं? आणि आपण आता नातेवाईक झालोत ना, मग आता कशाला औपचारिकपणा? आणि आम्हाला हे सगळं करायला खूप आवडतं. अरे बापरे, ही भाजी पद्मनाभची नावडती आहे. आजच्या दिवशी त्यांना ही भाजी खायला लावणं योग्य नाही. तुम्ही 5 मिनिटं थांबा, मी दुसरी भाजी करून आणते पटकन. ही भाजी आवडत नसेल ना तुम्हाला? वहिनी तुम्हाला कसं कळलं काकाला ही भाजी आवडत नाही ती? सहसा या भाज्या कुणाला आवडत नाहीत ना, म्हणून म्हटलं. नाही तसं काही नाही, मला आवडते ही भाजी. अरे हो, तुला ही भाजी आवडत नाही हे खरंच माझ्या लक्षात नाही आलं. मी हवं तर दुसरं काहीतरी. नाही साहेब, मला आवडते ही भाजी. इट्स ओके, तू कस खटाटोप करायची गरज नाही. घे पद्मनाभ, चालू कर. झालीची नाटकं चालू. कार्तिकी, उगस माझ्याबद्दल कळवळा दाखवायची गरज नाहीये. तोंड देखलेपणा करून झाला ना? माझा वाढदिवस लक्षात तरी होता का तुझ्या? कसं सांगितल्यावरती लक्षात आलं. किमान वाढदिवसाच्या दिवशी तुझा चेहराही बघायची इच्छा नव्हती माझी.
काय करणार, टाळावं म्हटलं तरी न टळणारी झाली असतो. कार्तिकी, किमान आजच्या दिवस तरी मला काही कडवड बोलायचं नाही, त्यामुळे तू तुझी नाटकं बंद कर, नाही तर नाईलाजानी मला काहीतरी बोलायला लागेल. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आज मी तुमच्या समोर आले यात माझा काय दोष होता? घरी आलेल्या पाहुण्यांशी नीटच वागणार मी, त्यात नाटक कसलं? तुझं घर आहे नाही का? विसर. तुम्ही का उगच वाकड्यात शिरताय? असं जरा ऐकून घ्या. मला एवढंच म्हणायचंय की मी पार्थला सगळं खरं सांगते. त्यानंतर जर गरज पडली तर तुम्ही त्यांना सांगाल ना मी जे सांगितलं ते सगळं खरंय? तू सगळं खरं सांगितलं बघ, पार्थ कशाला कोणाकडून खऱ्या खोट्याची खात्री करून घेईल? तसं नाही, भाऊजींनी काही उलट सुलट सांगितलं. हे बघ, मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही. तुला काय हवं ते तू कर आणि नीलला काय करायचंय ते तो करेल. मला माझं आयुष्य जगू दे. आणि बाय द वे, नीलनी पार्थला अजून तुझ्याबद्दल काही सांगितलं दिसत नाहीये, ज्या अर्थी तू अजून इथेच असते. कारण तुझं खरं रूप पार्थला कळ तर तो घरातनं हाकलून देईल तुला. त्यामुळे तुला काय करायचंय ते कर, मी तुझी मदत करू शकत नाही. इज दॅट क्लिअर? पद्मना, बस पद्मा, झालं ना व्यवस्थित जेवण? एकदम फर्स्ट क्लास. बर पार्थ, मी निघतो आता. निघतो? अरे निघतो कुठे? अरे ऑफिसला जायचंय, बरीच कामं पेंडिंग आहेत. अरे आज वाढदिवस आहे ना तुझा, आज सुट्टी घे. अरे खरंच खूप कामं पेंडिंग आहेत. अरे कामाचं काय आहे, आज जी कामं करणार आहेस तीच उद्या करणार आहेस ना. हा, अरे आज फॅमिलीसाठीचा दिवस आहे तुझा, सुट्टी घे. मी आज सुट्टी दिली तुला, ठीक आहे? थँक्स. बरं चल, मी ऑफिस मध्येच निघालो, जाता आता तुला घरी ड्रॉप करून जातो, ठीक आहे? कार्तिकी, मी निघालो का? काका निघालास तू? हो ग, जातो मी. बर, माझ्यासाठी एवढी धावपळ केली, थँक्स. थँक्स काय त्यात काका, इट्स माय प्लेजर. तुला गिफ्ट द्यायचं राहूनच गेलं. हरकत नाही, मला असं वाटतं की तुला तुझं गिफ्ट मिळालं असेलच. म्हणजे तुझी आवडती व्यक्ती भेटली ना तुला आज. अरे असं काय बघतोयस? तुझ्या लाडक्या पुतणीला भेटून खुश नाही झालास का तू? अरे ऑफकोर्स ऑफकोर्स. बर चल, मी येतो. चल चल गणपती, निघतो. पार्थ, मला तुझ्याशी 5 मिनिटं बोलायचं होतं. का? आता ऑलरेडी वेळ झालाय, आपण आपण संध्याकाळी आल्यानंतर बोलूया ना. हा चल, निघतो मी, बाय. फारच विचित्र वागायला लागली सई माझ्याशी. काय झालंय तिला आज? आज काय चाललं होतं तिचं? कशी बोलत होती? का दुखवत होती ती मला? आज
साधायचं होतं तिला काहीच कळत नाही. पद्मनाभही खूप रुक्षपणे वागली. असं सगळं घडवायचं होतं तर मी मागे टाकून आलेलं आयुष्य आणि त्या आयुष्यातली माणसं समोर आणलीसच का? भूतकाळाशी जुळलेले पाश मी कधीच तोडलेले होते. आता पुन्हा हे सगळं घडवून काय करायचंय तुला सावळ्या? अरे माझा भूतकाळ वाईट गेला. वर्तमान काळात काही चांगलं घडू पाहत होत तर त्यावरही त्या नीलची काळी सावळी पडली. आता भविष्य काळही अंधारमय दिसतोय. मी पार्थला खरं काय ते सांगायचं म्हटलं तर काही ना काही कारण घडून ते राहून जात. काय करू? पार्थ आणि नीलची भेट काल झाली नाही. नशीब. पण कधी ना कधी तरी ती होणार. सत्य समोर येणार आणि तेही नील भाऊजींच्या शब्दात. अर्थाचा अनर्थ करत काय करू मी? हा सगळा प्रकार कसा थांबवू? काय झालं पार्थ? एनी टेन्शन? टेन्शन नाही रे पार्थ. अरे इतक्या दिवसांची मैत्री आपली. कम ऑन यार, मी तुला थोडंफार तरी ओळखतो. एनीथिंग बॉदरिंग यू? नथिंग यार, हीच आपलं काहीतरी. एक मित्र म्हणून विचारत होतो, म्हटलं मैत्रीत मी मे बी तुझे प्रॉब्लेम समजून घेईन. कदाचित एवढा जवळचं नसेन मी. ऑन पद्मना, तुलाही माहितीये तू माझा किती जवळचा मित्र आहेस. अरे मग बोल ना, काय प्रॉब्लेम आहे? काय बोलू, नील कुलकर्णी भाऊ आहे ना तुझा.